बढ़ती महंगाई के चलते कांग्रेस ने फिर भारतीय जनता पार्टी के खिलाफ प्रदर्शन करना शुरू किया है, जहां महाराष्ट्र के कल्याण में कांग्रेस ने भाजपा के विरोध में प्रदर्शन किया है। इस प्रदर्शन में कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले की खास मौजूदगी रही, जो बढ़ते पेट्रोल डीजल और रसोई गैस के दरों को मुद्दा बनाकर केंद्र सरकार के खिलाफ नारेबाजी कर रहे थे। इस दौरान सैकड़ों कार्यकर्ताओं ने महंगाई को कम करने के लिए सड़क पर रैली निकालकर जनता का ध्यान अपनी ओर आकर्षित किया। आपल्याला लक्षात असेल की डिझेल पेट्रोल आणि गॅसची ही कृत्रिम दरवाढ, आज डिझेलचे भाव आपण पाहिले तर 22 रुपये लिटर आहे आणि 30 रुपये पेट्रोलचे। केंद्र सरकारने शेष वाढवून कोरोनाच्या महामारीच्या नंतर आर्थिक जी कमजोरी या देशामध्ये आली, त्याच्यामध्ये पुन्हा ह्या महागाईच्या जीवनावश्यक वस्तूच्या किमती वाढवून भाजपने देशाच्या जनतेचे खिसे कापण्याचं काम सुरू केलेलं आहे। अजूनही 60 रुपये पर लिटर डिझेल आणि पेट्रोलवर केंद्र सरकार शेषच्या रूपानं जनतेच्या खिशातून लुटते आहे। ज्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार आहे त्या ठिकाणी आम्ही वॅट कमी करून आम्ही राज्याच्या त्या त्या जनतेला मदत करण्याचा प्रयत्न काँग्रेस सरकारने केलेला आहे। राज्य सरकारलाही सुद्धा काँग्रेसच्या वतीनं विनंती करण्यात आली की राज्य सरकारने पण वॅट कमी करावे आणि त्या पद्धतीनं राज्याच्या जनतेला दिलासा द्यावा।